नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी राजेश पिंगळे। पाहूया काही सविस्तर घडामोडी। इचलकरंजी यड्राव तालुका शिरोळ परिसरातील खंडोबा पडियार वस्तीतील खंडोबा व महालक्ष्मी मंदिरात चोरीची घटना घडली आहे। चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीतील रक्कम व मूर्तीवरील सोने चांदीचे दागिने असा सुमारे 50,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे। इचलकरंजी येथील यड्राव येथे पडियार वसाहतमध्ये महालक्ष्मीचं, आपण जे बघताय ते महालक्ष्मीचं मंदिर आहे। आज सकाळी आम्ही दरवाजा मंदिराचा ओपन केला होता, त्या टायमाला आपल्याला निदर्शनास आले की मंदिरामध्ये चोरी झालेली आहे। तर मंदिरामध्ये आम्ही जे देवीचे जे गंठण होते ते जवळपास 1.5 तोळ्याचे चोरीले गेले असून आणि कॅशसुद्धा जवळपास भाविकांची जी मदतीला कॅश जी दिलेली होती ती कॅश 15 ते 20 हजारपर्यंत गेलेली आहे। आणि ही चोरी महालक्ष्मी मंदिरामध्ये दुसऱ्यांदा ह्या ठिकाणी झालेली आहे। आम्ही तशी पोलीसमध्ये कंप्लेंट दिलेली आहे, शहापूर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे कंप्लेंट दिलेली आहे।